तर सामन्याला सुरुवात होते या द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय ओमसाई मानिवली विरुद्ध भूमी इलेव्हन कुंदे या दोन संघांमध्ये. चार षटकांचा सामना असणार आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. तेजस आणि संकेत ही जोडी पाहायला मिळते भूमी इलेव्हन कुंदे संघाकडून. पाहायला गेलं तर दोन्ही संघांना पहिले सामने डिफेंड करत असताना जिंकले होते. आता मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजेच ओमसाई मानिवली संघानं. सामन्याला होते सुरुवात स्ट्रायकर वरती फलंदाज डावखुऱ्याचा तेजस. पहिला चेंडू तेजस साठी बॅट ची काढा घेतली फाईन ला जातोय चेंडू तोपर्यंत इथे एकही धाव पूर्ण केली नाही या निर्धाव चेंडूची सांगत आहोत. या चार षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू गोलंदाज राजेशनं निर्धाव फेकलाय तेजस साठी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय तेजस साठी. कोवळ टप्प्याचा चेंडू हाताळला गोलंदाज राजेशनं. पहिले दोन चेंडू निर्धाव हाताळलेत डावखुऱ्याचा फलंदाज तेजस. स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय नो स्ट्रायकर वरती फलंदाज संकेत ज्यानं पहिल्या सामन्याची सुरुवात षटकारानं केली होती. इथे मात्र पुलवर्लेनचा चेंडू चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण. एकच एक धाव इथे कंप्लीट फेकी होती. या दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही या भूमी इलेव्हन कुंदे संघाकडनं. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेनं खातं खोललं जात आहे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धापलक्यावरची फक्त एक धाव पाहायला मिळते ती म्हणजेच भूमी इलेव्हन कुंदे संघाची. आपण गुण संख्या लेखक आमच्या सोबत करणजी मगर आपण पाहतोय आपल्या लेखणीतून ते सुद्धा चांगलं काम करतायत आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या स्कोअर पोहोचवत आहेत. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. जेंटल टच केलाय क्षेत्ररक्षक आहेत. पायच्या सहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दोन धावा इथे वेगानं कंप्लीट केल्यात. चांगले क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला पाय मध्ये ठेवला आणि चेंडू अडवला. रोशनच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये रोशनची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी केली रोशननं. चांगली झेल स्वीकारले. चांगली कामगिरी पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. धावा धापल्यावरती चार चेंडूंच्या समाप्तीनंतर तीन धावा. स्ट्राइक इन वरती फलंदाज संकेत आहे. चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये संकेतने सुद्धा केली होती. यावेळी चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा अॅक्युरेट येते. या एक धाव इथे कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा धापल्यावरती पाहायला मिळतात. त्या म्हणजेच चार धावा पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाज राजेश चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचा पी वनचं षटक आलेलं असताना पॉवर प्लेचं षटक आता मात्र पाहायला मिळेल. एकच षटक असेल पॉवर प्लेचं. शेवटचा चेंडू कोलवर टप्प्याचा चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या कार्पेटचा चेंडू. क्षेत्ररक्षक इथे चुकीचं क्षेत्ररक्षण. अतुल कडनं चेंडू इथे अडवण्यात येतो पायाच्या सहाय्यानं. तीन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
तीन धाबा कंप्लीट केले जातात, तीन धाबींच्या मदतीनं धाबा धावपळक्यावरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धाबा. धाबा धाबलकावरती पाहायला मिळतात, 7 धाबा गोलंदाज पाहायला. पहिल्या षटकामध्ये राजेशनं चांगली कामगिरी पाहायला मिळाली राजेशची. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. रोहित येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकरवरती तेजस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रोहित धाबा धाबलकावरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच 7 धाबा. पहिला चेंडू रोहितचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाब इथे खर्च केली जाते. अतिरिक्त धाबेच्या मदतीनं धाबा धाबलकावरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच 8 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केली गोलंदाजानं. स्ट्राइकरवरती डावखुरा त्याचा फलंदाज, गोलंदाज सुद्धा डावखुरा त्याचाच आहे. चांगलं बॅटल इथं मात्र पाहायला मिळेल दोन्ही खेळाडूंमध्ये. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत आहोत. या पहिला चेंडू वाईट, त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाजानं. तेजसला पाहायला गेलं तर फारशी चांगली कामगिरी करता आली नाही पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा. या सामन्यामध्ये इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अभे ते स्वतः गोलंदाज जज करतो. रोहित चुकी होणार नाही, फलंदाज होतो बाद. तेजसच्या स्वरूपात पहिला झटका भूमी इलेव्हन कुंदे संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. रोहित एक धाव खर्च केली, दोन चेंडू मध्ये धावा धाबलक्यावरती पाहायला मिळतोय. 8 धावा. इथे चांगला चेंडू, वेगवान तेज तर्रार चेंडू, सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगत होती. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज रोहित. पहिला चेंडू वगळता तीन चेंडू चांगल्या रीतीने हाताळत रोहितनं. तीन चेंडूचा खेळ समाप्त, धावा धाबलक्यावरती 8 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत ओमसाई मानिवली संघाच्या माध्यमातून. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज रोहितचा. कोलवर टप्प्याचा चेंडू फलोत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं, तसं होत नाही. एक धाव इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत आहोत. या निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाजानं. शेवटचा चेंडू इथे मात्र दिशा दिली आहे. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार.
चेंडू चांगल्या रीतीने हाताळला होत्या. यावेळेस मात्र शरीरष्टीच्या दिशेनं चेंडू हाताळला, पायावरती होता चेंडू, त्याला दिशा दिली. चार धावांसाठी चौकार आलाय फलंदाज रोहितच्या बॅटमधनं. अविनाशच्या बॅटमधनं चौकार आला, चौकाराच्या मदतीनं धावा डबलकावरती. 12 धावा, शेवटचा चेंडू असणार आहे. इथे चांगला चेंडू आहे, चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. षटक समाप्त होत आहेत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धापलकावरती 12 धावा. 12 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये गोलंदाज रोहितनं फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. धावा धापलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. पायचा तिसरा षटक कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल आणि संघाकडून वारंवार एकत्रित येऊ नका. पंच ताकीद द्यायची. तीन षटक मात्र 15 मिनिटात फेकायची आहेत. दोन षटकांचा खेळ संपत. धावा धापलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. मुकेश गायकर म्हटलं तर ओपन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र अतुल येतोय. आधी मुकेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला होता, आता मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर अतुल येतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती 12 धावा. चला स्पीडअप करा स्पीडअप करा. अतुल संकेतसाठी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मुकेश, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. ऍक्युरेट फेकी येत नाही. दोन धावे इथून मिळत आहेत, दोन धावेंच्या मदतीनं धावा धबलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच 14 धावा. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्यात संकेतच्या बॅटमधनं. चांगला फटका पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण मुकेशचं पाहायला मिळालं. इथे पुल्लर लेनचा चेंडू आहे, दिशा दिली आहे चेंडूला. चांगला फटका, क्षेत्ररक्षक जवळपास नाही, जाईल सीमापार. येतोय चौकार डीजे. पुन्हा चेंडू 18 धावा. तिसरा चेंडू संकेतसाठी. या वेळेस दिशेपासून भरकटलाय पंच. वाईट चिकून करतायत, अतिरिक्त धाव इथून सुद्धा मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच 19 धावा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. लागोपाठचा दुसरा वाईड आतलाय गोलंदाजांना. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 20 धावा. दोन चेंडूमध्ये गोलंदाज अतुल नाहीतून 8 धावा खर्च केल्यात. संकेत चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. संकेतच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका.
दोन चेंडू मध्ये आठ धावा खर्च केले होते, तिसरा चेंडू पाहायला गेला तर शॉर्ट ऑफ लेंड होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, हवेच्या विरुद्ध दिशेनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मात्र अपयश आलं, फलंदाज संकेतला बाद झाला, संकेत नऊ धावांचं योगदान देत असताना संकेत बाद झाला, तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धाबा धबलक्यावरती वीस धाबा, स्ट्राइक इन वरती फलंदाज भूषण डावकुऱ्याचा फलंदाज भूषण स्ट्राइक इन वरती असेल गोलंदाज अतुल, अतुलचा हा चेंडू जबरदस्त फटका मुकेशच्या बॅट मधन चेंडू फेकून दिलाय सीमा पार, बिग हिट षटकार। फटकाराच्या मदतीनं धावा धबलक्यावरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच सव्वीस धावा, चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला तिसऱ्या षटकातील, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षक, बघा डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका प्लीज, डगआउट मधनं आवाज देऊ नका, आयोजकांची सूचना आहे ती, कोणीही डगआउट मधनं आवाज देऊ नका प्लीज, धावा धबलक्यावरती एका धाव्याच्या मदतीनं सत्तावीस धावा, शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील गोलंदाज अतुलच्या, स्ट्राइक इन वरती फलंदाज अविनाश, इथे पंच नऊची कोण करत आहे, ओव्हर स्टेपिंग केली आहे गोलंदाजानं, ओव्हर स्टेपिंग चा नो इथं मात्र पंच घोषित करत आहेत, अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाबा धबलक्यावरती अठ्ठावीस धाबा, या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज अतुलनं धाबा खर्च केल्यात त्या म्हणजेच सोळा धाबा खर्च केल्यात, फ्रीडचा चेंडू होता, चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउंड सीमा बार, येतोय चौकार, यापुढील सामना असेल आरबी इलेव्हन वरप विरुद्ध बी स्पोर्ट्स बनेली या दोन संघांमध्ये, चला दोन्ही संघाची संघटक नाणेफेकीसाठी यायचं, इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत, बी स्पोर्ट्स बनेली विरुद्ध आरबी इलेव्हन वरप या दोन संघांमध्ये सामना असणार आहे, चौथे षटक शेवटचं अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वर गोलंदाज सज्ज होतोय मुकेश गायकर, अक्षरशः रबर बॉलची स्पर्धा गाजवली होती शिरवणीची, आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये त्या हंगामामध्ये मात्र चांगल्या टच मध्ये असणारा हा खेळाडू पाहायला मिळतो मुकेश गायकर, शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मुकेश गायकर, स्ट्रायकर वरती डावकुऱ्याचा फलंदाज, ज्याच्या बॅट मधनं एक षटकार आलाय तो भूषण स्ट्रायकर वरती असणार आहे, धाबा धबलक्यावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच बत्तीस धाबा, पहिला चेंडू मुकेशचा चांगल्या रीतीने हाताळलाय मुकेशनं, निर्धाव चेंडूची सांगत होती, पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय डावकुऱ्याचा गोलंदाज विरुद्ध डावकुऱ्याचा फलंदाज पाहायला मिळतोय, पहिला चेंडू निर्धावात आला स्ट्राइक इन वरती फलंदाज भूषणला, मुकेशनं दुसरा चेंडू, यावेळेस मात्र अलवार पद्धतीने फेकला चेंडू, स्वतः मुकेश जज करतोय चुकी होणार नाही, फलंदाज होतोय बाद भूषणच्या स्वरूपात, लागलाय तिसरा झटका,
दोन चेंडूंचा खेळ समाप्त, धावा डबल कव्हरची 32 धावा. पहिले दोन चेंडू चांगल्या रीतीने आदळलेत गोलंदाज मुकेशना. क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो. आता मात्र डाव उजवा हाताचा फलंदाज रोशन येतोय. इथे दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली जाते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा डबल कव्हरची 33 धावा. 33 धावा अद्यापही चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मागच्या सामन्याचा हिरो रोशन इथे मात्र येतोय. नवीन फलंदाज इथे मात्र अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. जास्त सफल झाला फलंदाज ते हरलं गोलंदाजानं. चांगल्या रीतीनं चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगत होती हा धावा डबल कव्हरची पाहायला मिळते. ते म्हणजेच 33 धावा अद्यापही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पायचं किती धाव संख्येचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात येईल. तो म्हणजेच ओमसाई मानिवली संघासमोर भूमी इलेव्हन कुंदे संघाच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू स्ट्राईक इथे हवी आहे फलंदाज अविनाशला. इथे फलंदाज बाद होईल रोशनच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात रोशन बाद होतोय. डीजे चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय अविनाशच्या बॅट मधन. चेंडू जाईल सीमा पार. बिगिट षटकार. षटकार होतोय. षटकाराच्या मदतीनं धावा डबल कव्हरची पाहायला मिळते. ते म्हणजेच 39 धावा. यापुढील सामना असेल आरबी इलेव्हन वरप विरुद्ध बी स्पोर्ट्स बनेली. या दोन संघांमध्ये बनेली संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. शेवटचा चेंडू हलवार पद्धतीने फेकलाय पण सो वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली जात. मला पंचांशी वादावाद करू नका प्लीज. पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा डबल कव्हरची पाहायला मिळतात. 40 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. दोन्ही संघाचे संघटक इथे उपस्थित झालेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. आरबी इलेव्हन वरप विरुद्ध बी स्पोर्ट्स बनेली या दोन संघांमध्ये. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा पण वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा खर्च केली जात. या धावा डबल कव्हरती 41 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. बघा डगआउटच्या साईडला जी रिक्षा आहे कोणाची ती काढायची. आयोजकांची विनंती आहे ती तिथून बाजूला काढायची. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा डबल कव्हरची 43 धावा. लक्ष असेल तो म्हणजे 44 धावांचं ओमसाई मानिवली संघासमोर. चला या टॉस साठी या. नाणेफेकीचा कॉल इथून जिंकलाय तो म्हणजेच बी स्पोर्ट्स
बनेली संघा ना निर्णय त्यांचा पेंडिंग असणार आहे. पहिलं सत्र समाप्त, धावा धापलकावरती 43 धावा कुठल्यात, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 43 धावा कुठलं, 44 धावांचं लक्ष्य, तो म्हणजेच मांडिवली संघासमोर. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जाऊया ऐकूया माझे साथी समालोचक डीपीएरजी बिराडे सरांना. द्वितीय सत्राला सुरुवात, 44 धावांचं लक्ष आघाडीसाठी आपण बघत आहोत. सलामीवीराच्या भूमिकेत मुकेश गायकर आणि त्याच्या सुप्तीनं राजेश सध्या सलामीच्या भूमिकेत. 11.00 धाव्याची प्रती 4 षटकांच्या पाठीमागे आता विजयासाठी मेंटेन करायची आहे ती उमसाई मानिवली क्रिकेट संघाला. भूमिलेवन खुंदेच्या विरोधात पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी जबरदस्त होती भूमिलेवन खुंदेच्या विरोधात. मात्र तदनंतर जसं तिसरं षटक अतुलच्या विरोधात धावा आल्या 20 आणि तदनंतर अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल कामगिरी. 11 धावा मुकेशने देखील खर्च केलेल्या आहेत. टोटल 43 उभारल्यात. 44 पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आता मैदानाकडे. ऑफ स्ट्राईक आपण बघत आहोत, मुकेशला ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. राजेशला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला बंदी वादळ प्रेक्षक स्वागत या सर्वांचं. एकता ट्रॉफीच, एकता चषकाचं हे 5वं संस्करण, हे 5वं पर्व गजर क्रिकेटचा, 16 आनंदाचा ग्रामस्थ म्हणून घोडसे आणि त्या सोबतीने एकता स्पोर्ट्स घोडसे आयोजित एकता चषकाचा हा महाकुंभ मेळा क्रिकेटचा रणसंग्राम. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेहसहचे स्वागत. एकता ट्रॉफी एक अभद्य अतूट आणि त्या सोबतीने विश्वसनीय चषक जे यंदाच्या हंगामामध्ये 5व्या पर्वामध्ये पदार्पण करताना आपण बघत आहोत. सामना सुरू. पहिला चेंडू फुल ऑन लेंथ होता, भूषण शेलार जो गार्ड लाईनला ओलांडून चालला बंद सांगतात. इट्स वाईड एक धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावे ना आपण बघत आहोत. सध्या डाव सुरू झालेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या उमसाई मानिवलीचा. ऋतुजी धुमाल क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले एकता स्पोर्ट्सचे माजी खेळाडू आपण उपस्थित व्हायचं. लगेच मुख्य व्यासपीठावर बॅटचे आउटर एज, बॉल झाला मागे बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे. कव्हर्स मधून ड्राईव्ह करायचं होतं, ड्रिल करून दाखवत आहेत. लॉंग ऑफ डीप मध्ये सेट आहे, त्याचाच फायदा घ्यायचा होता. मात्र चेंडू बाट सावंताचा संपर्क झाला नाही. इथनं डॉट बॉल येईल. पहिला चेंडू दिशान गोलंदाजी, तदनंतर डॉट चेंडू कमबॅक झालेला गोलंदाज भूषण शिलार कडून. भूमिलेवन खुंदे ह्या सहभागातील दोन बलाढ्य संघ आज इन ऍक्शन आपण बघत आहोत. पहिल्या फेरीमध्ये 4 संघांचा गाशा गुंडलेला आहे. 4 संघ निर्णायक द्वितीय फेरीमध्ये लढत देत असताना एकमेकाच्या विरोधात आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच बी स्पोर्ट्स बनेली आणि त्यांना फाईट करेल आरबी इलेव्हन वरत.
पण हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. वेगवान चेंडू दिशा दिली, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला, मिडू घेतला, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि सिंगल धाबेच्या जोरावर आपण बघत आहोत धावफलक पोहोचलेलं आहे. ते दोन आकड्यावरती 2-1 सव्वाचाळीस धावसंख्येचं लक्ष, 11.00 धाबेची हवी धावगती. मुकेश गायकरला आपण बघत आहोत ज्याच्याकडे व्यवसाय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, मग रबर बॉल असो त्या सोबतीनं टेनिस बॉल असो लेदर बॉल असो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याची चांगली कामगिरी राहिली. कल्याण विभागाचं नाव त्यानं नेहमीच हायलाईट केलेलं आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो चमकलेला आहे. मुकेश गायकर जो पहिल्या मॅचमध्ये अनुभवला होता आता तो उपस्थित झालेला दुसऱ्या सामन्यामध्ये आणि आघाडीसाठी तो सध्या खेळतो स्टार्कर रेडला भूषण शेलारच्या विरोधात. पहिलाच बॉल लाईन इथे खराब आहे मुकेशसाठी, अगदी ऑफटमच्या बाहेर गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू ज्यावरती पंचांचा आला व्हाईटचा इशारा आणि अजून एक धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या उमसाई मानिवली क्रिकेट संघाच्या खात्यात. स्कोर आपण बघत आहोत एक्स्ट्रा एका धाव्यानं 3 वाईड वॉर्कर चॉप केला एक्स्ट्रा कवरवरून बॉल काढलाय फिल्डर साठी चेस आउटफील्ड फास्ट अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालाय कम पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौका. कलात्मकता दाखवलेली आहे मुकेश गायकरने आपल्या फलंदाजीची 4 डाव आपण बघत आहोत पोहोचलेला आहे तो 7 आडवा बॅटला स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लागला हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही एक्झॅक्टली गॅप भरण्याचा प्रयत्न करत होते मुकेश नाही जमलं डॉट बॉल आणि मागच्या 4 आपण बघत आहोत कम बॅक झालेला ते गोलंदाज भूषण शेलार कडून दाफलक स्थिर 7 दाफलक वरती स्टील 2-2 अजूनही 2 खेळ बाकी पावर प्लेचं पहिलं षटक महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून ते सध्या मार्गस्थ असताना लाईन इथे देखील पावी लागेल वन मोर वाईड अजून एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी लेफ्ट हँडर बॅटर समोर त्याच्या अगेन्स्ट वाईड ऑफ करण्याचा प्रयत्न जरूर सूर्य भूषण शेलारचा पण दुसऱ्यांदा आता त्याला अपयश आणि एक्स्ट्रा एका धावेनं सध्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीय ती 8 स्टील 2-2 बॉल बाकी इथनं अजूनही 2 फाईन स्वीप फाईन लेगला बेदलं स्कोर लेगचा फिल्डर पाठमोर आउटफील्ड फास्ट पावर प्ले सुरू आहे वेगळा चेंडू ट्रॅव्हल झाला वाकेंट एरिया मधून डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्याच्या सोबतीनं पुढे मार्गस्थ होत असताना 12 दाफल करते 12 अजून या मॅच मध्ये 32 धाव्याची आवश्यकता 46 लक्ष चेस करत असताना आपण बघत आहोत ओमसाहेब मानवली या संघ मुकेश गायकरच्या बॅटमधून दुसरा चौकार आलेला आहे फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला कॅच ड्रॉप वेगवान फटका होता आपोली करून चांगला ऑफ ड्राईव्ह बॉल ओलांडली डीप लॉंग ऑफ सीमारेषा 3 चौकार मुकेश गायकरच्या बॅटमधून षटकाची सांगता दाफलक पोहोचलेलं आहे विदाउट लॉस 16 16 दाफलकावर फायनल करत असताना स्कोर लेगला 4 पाहिला दाफलक आपण बघत आहोत सध्याच्या घडीला एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस 16 धावा दाफलक होती 28 आवश्यकता त्या मॅच मध्ये 18 3 षटकांचा खेळ बाकी असताना स्पीड ऑफ घ्या कारण अजून एक सेमीफायनलचा एक्स्ट्रा सामना आपल्याला कव्हर करायचा लक्ष सुद्धा सेकंड ओव्हर षटक दुसरं गोलंदाजीसाठी रोशन पहिलाच बॉल बॅकफुटवर आले पुल करत असताना ऑन साइडला हवं तसं टायमिंग नव्हतं एक धाव धावसंख्या दाफल करते सिंगलच्या मदतीनं आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे
ती 17 या आकड्यावरती 27 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये 17 चेंडूंचा खेळ बाकी असताना मुकेश गायकर ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत. चार चेंडूचा सामना केलेला आहे. इंडिव्हिज्युअल 12 धाबेचं योगदान 300 बॅटिंग स्ट्राइक रेट न 3 चौकारांसोबत या डावामध्ये त्यांना दिलेलं आहे. सेव्हन्टीन ऑन बोर्ड 17 धावा दाफल कर अजूनही 27 धाब्याची आवश्यकता. फुल टॉस चॉप केला समोर वाईडिशमेंट आपला फिल्डर थोडीशी मिसफील्ड मिस्टेक एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आहे डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर थोडा उशिरानं पोचला त्याच कारणास आपण बघत आहोत. आता दोन धावा पूर्ण करण्यात आलेल्या मिड ऑफला मिस्टेक झाली पहिल्या अटेम मध्ये बॉल उचलण्याचा प्रयत्न तो फिल्डरचा फसला आणि तोपर्यंत जोपर्यंत रिटर्न थ्रो करण्यात येईल नॉन स्ट्राइक रेटला दोन धावा आपण बघत आहोत वेगानं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. दाफलक दोन पोचले पुढे 29 धावा याचबरोबर दाफलकावर. बॅटर बॅट मध्ये बॉल लॉफ्ट केला समोर काऊ कॉर्नरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉन से पोचलेले आहेत सेकंड अटेम्प्ट मध्ये फेक करतायत. तेजस होते त्या ठिकाणी डीप मधून थ्रो थोडा लझी आला. दुसऱ्यांदा आपण बघत आहोत यशस्वीरित्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सलग दुसरी दुहेरी आता पूर्ण करण्यात आलेलं. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो दोन आपण बघत आहोत. दाफलक पोचलेले पुढे 21 धावा दाफल कवर 21 ऑन बोर्ड स्टील 23 मोर रिक्वायर्ड. स्विच इट सा टेम रिव्हर्स हा प्रयत्न मात्र एक्झॅक्टली गॅप भेदू शकले नाही. शॉट थडमानला बरोबर फिल्डर उपस्थित होता आणि चेंडू बरोबर जाऊन त्याच्या हातामध्ये उसवला. जास्त रूम दिला नाही बरोबर बॉली राईन गोलंदाजी आपण बघत आहोत. शरीर बदक गोलंदाजी आपण बघतो बरोबर बॉडी अटॅक बॉलिंग त्या ठिकाणी गोलंदाज रोशन कडून डॉट बॉल बॅकफुटवर आले लिटकट करण्याचा प्रयत्न आणि फायनली झेल व्यवस्थितरित्या पकडला की नाही हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. बॅटचा स्पर्श दूर उदास कुर्ले गंभार त्या ठिकाणी सांगतायत. मुकेश गायकरला आता बाद व्हावं लागेल. क्लीन अँड क्लिअर डिगन फ्रॉम विकेट किपर आणि लागल्या मैदानावरती धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या ओमसाई मानेवलीला 21 ला सध्या 1 लॉस. विकेट आलेली आहे. विकेट किपरची जबरदस्त आहे बट स्टनिंग एफर्ट आणि त्या ठिकाणी सांघिक शिवाय सध्या तिकडीला मिळत आहे ते फिल्डिंग करणारा भूमी लेवन कुंदेला. इथं मॅच मध्ये वापसी केली जाईल का शिरकाव करेल का भूमी लेवन कुंदे देखील पाहणं उत्सुकतेचं कारण अजूनही लक्ष्याचा विचार केला तर 23 धावसंख्येची आवश्यकता 13 चेंडूंचा खेळ बाकी असताना न्यू बॅटर आपण बघत आहोत. जर्सी नंबर 54 रोहित सध्या मैदानामध्ये दाखल होतो सना टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर. लेटकट करण्याचा प्रयत्न होता मुकेश गायकर तर स्लॅश करायचा होता चेंडू. बॅटचा चेहरा लवकर बंद झाला होता त्याच कारणास्तव आपण बघत आहोत. बाहेरची कडा घेतली आणि पाठीमागे विकेट किपरनं जबरदस्त अटेम केला. अगदी डायव्ह लागवत असताना एका हातानं हा नेत्रदीपक नयनरम्य नेत्र सुखद झेल त्यानं सामावून घेतलेला आहे. पहिलं सुयश मिळतंय फोल्डिंग करणाऱ्या भूमी लेवन कुंदेला. स्कोर 21 या आकड्यावर 21 ऑन बोर्ड. न्यू लेफ्ट हँडर सफल झाले उ करण्याचा प्रयत्न तसं टायमिंग होत नाही बिल्डिंग होत नाही. थाबॅट वरती चेंडू ब्रश होत अपील करण्यात आलं होतं मात्र पंचांचा स्पष्ट नकार. षटकाची सांगता एंड ऑफ ओव्हर नंबर 2 दुसरं षटक ज्यामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहिली. रोशनची अवघ्या 5 धावा त्यांना कर्ज केल्या महत्वपूर्ण एक विकेट मुकेश गायकरची या षटकामध्ये त्यांना मिळवलेली आहे आणि इक्वेशन समीकरण अजून 11.50 धाब्याची धावगती करायची आहे मेंटेन. 12 चेंडू विजयासाठी 23 धाब्याची आवश्यकता 12 चेंडू 23 भूमिलेवन कुंदे जास्त वेळ तुम्ही घेताय लक्ष सुद्धा. भूमिलेवन कुंदेला रिक्वेस्ट आहे आपलं क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं. सदानंद येत आहेत ओव्हर नंबर 3 साठी निर्णायक डावाचं हे षटक सध्या तिसरं सुरू असताना.
निर्णायक षटक सदानंद लेफ्ट हँडर मीडियम पेसर फिरकी पट्टू सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये महत्वपूर्ण षटक या सामन्याचा निर्णायक षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत आघाडीसाठी राजेशला आणि त्याच्या सोबतीनं नो स्ट्राइक रनला रोहित 12 चेंडू 23 पहिलाच बॉल लॉफ केला समोर स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉग ऑनला भेदून अगदी समोरच्या दिशेनं बॉल चालला आहे सीमारेषा ओलांडून स्क्रीनच्या समोर 4 धावा बघत आहोत दाफलक सध्या मार्गस झालेलं पुढे 25 धावा याचबरोबर दाफलक वरती थर्ड अंपायरची मागणी गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आता केलेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि लगेचच आपण चेक करणार आहोत थ्रू द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम. चला अरे सर या इमिडिएटली गोलंदाजाची जी शैली आहे त्याचा जो ग्रुमिंग आर्म आहे त्याच्या विरोधात आक्षेप आता घेतलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यानंतर प्रत्येक बॉल चेक केला जाईल गोलंदाजच्या वतीनं टाकण्यात आलेला आणि हा बॉल देखील चेक करायचा इमिडिएटली. येस या लवकर अरे सर अभय पाटोळे सर आलेले आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीच्या विरोधात आक्षेप घेतला आहे त्या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग करणारा टीम ओमसाई मानवली कडून आणि लगेचच थ्रू द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम आपण त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. इट्स ओके डिलिव्हरी हा बॉल ओके मात्र प्रत्येक बॉल इथं चेक केला जाईल. बाटचे चेंडू मागे थर्ड मॅनला आणि प्राइस विकेट आणखीन एक मिल्टी येते गोलंदाज सदानंदला फलंदाज बाद राजेश माघारी बरोबर 25 वरती दुसरा झटका उमसाई मानवलीला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर सदानंद कमबॅक केलेला आहे महत्वाची विकेट राजेशची आता त्यानं कॅरी केलेली आहे. न्यू बॅटर अतुल वारगडे सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राइक विथ राजेश आपण बघत आहोत जो बाद झाला आणि त्याच्या जागी आता खेळण्यासाठी अतुल वारगडे ऑन स्ट्राइक शफल झाले. पहिलाच बॉल ऑक्सटमच्या बाहेर निघून आले होते हुक करायचं होतं बरोबर मिडल आणि लेग स्ट्रिक वरून बॉल ट्रॅव्हल झाला पाठीमागे विकेट किपरकडे आणि झालं मिनी कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज अतुल वारगडे कडून डॉट बॉलची झाली सांगता निधाव चेंडूची झाली समाप्ती. दाफलक आपण बघत आहोत स्थिर अवस्थेमध्ये 25 धावा दाफलकर अजूनही 1 धावेची आवश्यकता इथं विजयासाठी 9 चेंडूंचा खेळ बाकी असताना फुलर लेंथ खोदून काढल्यासमोर रनआउटचा चान्स डायरेक्ट इट कुड बी डेंजरस तो थोडा वाईड आला स्वतःच्या फलत्रूमध्ये अॅक्युरेट फेक करण्यात आले नाही गोलंदाज सदानंद कडून एक सिंगल दाफलक आपण बघत आहोत सिंगल धावेच्या सोबतीनं पोहोचलेले पुढे एकंदरीत 26 आकड्यावरती 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये आता विजयासाठी या मॅच मध्ये 18 धावेची आवश्यकता ओमसाई मानवलीला. सव्वीस धावा दाफल करते 26 ऑन बुड स्टील 2 to go पहिल्या बॉलवरती 4 आल्यानंतर वापसी चांगली केली या मॅच मध्ये गोलंदाज सदानंदनं सचिनजी मगर क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत अनखरपाड्या भरून त्यांचा देखील करूयात आपण एकता चषकाच्या माध्यमातून स्वागत या पण व्यासपीठावरती आपलं वेलकम आहे. गणेशजी मगर देखील उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील एकता ट्रॉफीच्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत आणि एकता स्पोर्टचे
सर्व काय मित्र परिवार उपस्थित झालेले आहेत, सर्व सभासद उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचं वेलकम. आणखीन एक वेगवान फुलर लेंथ अपील करण्यात आलं होतं लेग बिफोर साठी, मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ, इमिडिएटली सिंगल ऑन फील्ड अंपायरचा, लेग बायचा एक सिंगल कन्फर्म झाल्यानंतर. आणि तदनंतर आपण बघत आहोत दाफलक पोहोचलेले आहेत 27 आकड्यामध्ये, संघर्ष सध्या विजयासाठी सुरू आहे तो टीम ओमसाई मानेवलीचा. दाफलक आपण बघत आहोत सध्याच्या घडीला पोहोचलेले आहेत 27 आकड्यावरती. बॉल चेंडू इक्वेशन सध्या पाहिलं तर ते 7 आहे आणि रन्स धावा इथं अभ्यास 17, 7-17 समीकरण. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे बॉलिंग करणाऱ्या टीम भूमी इलेव्हन कुंदेच्या दृष्टिकोनातून. स्ट्रेट बॅटनं पंच केला समोर, लॉंग ऑफ द फिल्डर डीप मध्ये सेट आहे. भूषण शेलारचा वेगवान थ्रो नॉचराकरला, बॅटर सेकंड रनच्या प्रयत्नामध्ये झाला रन आउट डावचित. आणि मॅच आता अंतिम षटकामध्ये जाऊन पोहोचली आहे जेथे विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण ओमसाई मानेवलीच्या समोर. 6 बॉल 16. माध्यमातून क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक आणि सर्व औषिक क्रिकेट रसिकांचं आमच्या एकता ट्रॉफीच्या वतीनं आयोजन समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सर्वांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे. एकता चषक म्हटलं तर नेहमी ज्या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाचं योग्य ते आदर देतो, योग्य तो मान सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीनं केला जातो. सो आपण सर्वांना रिक्वेस्ट आहे, परिसरातील उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी क्रीडादर्दी व्यक्तिमत्व आणि त्या सोबतीनं सर्व टीमचे पुरस्कृते समर्थक जे उपस्थित झालेले आहेत एकता ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचं विशेष आभार, त्या सर्वांना विनंती. या आपण मुख्य व्यासपीठावरती खास करून दिनेजी मगर सरांच्या वतीनं आपल्यासाठी स्पेशल इन्व्हिटेशन आहे, रिक्वेस्ट आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती. आणि खास करून ग्रामस्थ मंडळ गोडसे मधील सर्व उपस्थित ज्येष्ठ ग्रामस्थ नवतरुण युवक आणि त्या सोबतीनं एकता गोडसे चषकाचे सर्व आपले प्रणेते सर्व लाडके सभासद सर्वांना सूचना आहे. आपण देखील या मेन स्टेजवर सामन्याकडे जाऊयात. 6-16 आहे समीकरण, पहिलं षटक 16 धाव्याचं होतं असं वाटलं होतं, सामना लवकर फिनिश होईल मात्र मुकेश जसा बाद झाला तसा एका धाव्यासाठी सध्या मॅच मध्ये संघर्ष सुरू आहे टीम ओमसाई मानेवलीचा. नेक्स्ट मॅच रेडी राहा आरबी इलेव्हन वरप आणि त्यांच्या विरोधात बी स्पोर्ट्स बल्लानी. बिस्पोर्ट्स बनेली आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं, आपण कॉम्बॉक्सच्या डावा बाजूला लगेचच एकत्रित राहायचं लक्ष सुद्धा. त्याच सोबतीनं टीम आरबी इलेव्हन वर आपण देखील डगआउट मध्ये सेट राहायचं. लगेचच यानंतर आपण सामना सुरू करणार आहोत, मात्र ही लढत निर्णायक. सामन्याचा निकाल अजून लिफाफे बंद गुलदस्त्यात, 6-16. पहिलाच बॉल फुलरलीन ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर, त्याचं बॅकअप चांगलं आलं मात्र तोपर्यंत सहजतेने एक सिंगल पूर्ण करण्यात आलेले आहे. दाफलक आपण बघत आहोत एका धाब्याच्या मदतीनं सध्या पोचलेलं आहे ओमसाई मानेवलीच 29-29 धावा दाफलकावरती, 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 15 धाब्याची आवश्यकता. 15 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅट्समॅनला फॉलो केलं ट्रोकर्शर यॉर्कर, वेगवान फुलर लेंथ ज्यावरती मिल्टी एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या दाफलकावरती सिंगल धावेच्या सोबतीने एकूण अंकी झाले ती 34 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता आपण बघत आहोत विजयासाठी अजूनही 14 धाव्याची आवश्यकता. 4-14 समीकरण, सामना होता कुठे सामना आला कुठे 18-28 आवश्यकता होती मात्र मॅच मध्ये वापसी केलेली. इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहिली रोशन सदानंद या दोनही गोलंदाजांची. बॅकफुटवर आले पंच केला समोर, गॅप मोठा आहे, संकेत डीम मधून पोहोचलेले आहेत. दुसरा धाव्याचा कॉल आहे, थ्रो थोडा वाईड आला खराब आला आणि वेगानं त्या ठिकाणी दुसरी धाव देखील आता सहसेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. दाफलक आपण बघत होतो त्याचबरोबर 2 धाव्याच्या सुप्तीनं पोहोचलेले आहे. 32-32 या धावसंख्येवरती 3 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 12 धाव्याची आवश्यकता. 3 पैकी 2 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील ओमसाई मानेवलीला. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा रूल आहे या टुर्नामेंटचा. 3 चेंडू आणि 3 चेंडू विजयासाठी 12 धाव्याची आवश्यकता. शॉर्ट ऑफ गुडलेट, बॅकफुटर आले पूल केला, पूलचा पॉवरफुल फटका,
हवा भरलेल्या फुग्याला टासरी तोडून जशी त्याची हवा काढावी तसा षटकार लगावत असताना या मॅच मध्ये 12 समीकरण आता उद्ध्वस्त केलंय. बॉल फेकून दिलाय मिडकट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एकटा चषकाचा A1 क्वालिटीचा ऐसा ट्रेडमार्क ब्रांडेड षटकार. असे दाखवून दिले त्या ठिकाणी बॅटर रोशन आणि रोशनाई फलंदाजी त्याची सध्या सुरू आहे. महत्वाच्या चेंडूवरती आलेला षटकार या मॅच मध्ये आता सामना पुन्हा एकदा बॅलन्स झाला. वरचा डो दिले मुंबई इलेव्हन कुंदे आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला आता समीकरण 2 चेंडू 6 धावेची आवश्यकता. दोन बॉल्सचा आणखीन एक आपटबार पंच केला समोर, एक सिंगल झाली पूर्ण. अतुल वेगाडा नॉ साकरेनला पोहोचलेला मात्र साकरेनला फेक आली, अपील झालं, पंचाने ते स्वीकारलं. फलंदाज धावसूच्या स्वरूपात परतोय माघारी आणि धावबाच्या स्वरूपात निर्णायक झटका आता बसतोय तो टीम ओमसाई मानेवलीला. महत्वाची विकेट रोशन परतोय धावचीत धावबाच्या स्वरूपात तंबूच्या दिशेला. ती म्हणजेच 5 धावेची कंपल्सरी चेसिंग रूल या टुर्नामेंटचा. एक चेंडू 5 सो विजयासाठी आता गोल्डन षटकाराच हवाय, सिक्सरच हवाय. 2 चेंडू 6 आवश्यकता होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, तो फसला स्ट्राकरेन वरती रोशनचा, तो धावचित झालेला आहे आणि मॅच आता इथनं जुनिवाने सिलिकवर इन्व्हाइट करण्यात आलेल्या थर्ड इयर सर्कल मध्ये. त्या सोबतीनं आपण बघत आहोत एक फिल्डर बरोबर त्या ठिकाणी मिडिकोटला वेगळी स्ट्रॅटजी आहे, रणनीती आहे. मुंबई इलेव्हन कुंदेची मात्र वेळ जास्त घेत आहे त्या गोष्टीचं लक्ष सुद्धा. एक चेंडू 5 कंपल्सरी चेस रूल या टुर्नामेंटचा. पैसा वसूल सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही टीम पराभव पसंद करण्यासाठी सज्ज नाहीयेत, कारण एका बाजूला टीम मानवीला जिंकणार जरूर तर दुसऱ्या बाजूला टीम मुंबई इलेव्हन कुंदेला हार नाहीये म्हणून. एक बॉल पाच इथं व्हाईटचा कॉल आलाय पंचांचा आणि त्यावरती प्रसंगावधान राखलं मिड ऑफच्या फिल्डरनं. व्हाईटचा सिग्नल आलेला आहे. एक एक धाव एक्स्ट्रा आलेली आहे, एक एक धाव आता महत्वपूर्ण, एक एक धाव आता निर्णायक आहे. व्हाईटचा कॉल आता आलेला आहे पंचांचा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आता मॅच अंतिम चेंडूवरती जेथे समीकरण 1 आवश्यकता 4 धावेची. एक चेंडू 4 इट्स अ वाइड डिलिव्हरी, हा वाइड बॉल आहे. पंच कन्फर्म करतात इट्स अ वाइड क्लिअर वाइड आणि त्या सोबतीनं आपण बघत आहोत मॅच आता अजूनही होणे. आता 4 जरी आला तरी चालेल, कारण एक चेंडू 4 देखील बनवल्या गेल्या तरी देखील विजय होऊ शकतो संघ ओमसाय मानवली. मात्र थरारमय क्रिकेट नाट्यमय क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. विजयासाठी संघर्ष आपण बघत आहोत भूमी इलेव्हन कुंदेच्या विरोधात. ओमसाय मानवलीचा एक चेंडू आवश्यकता 4 धाव्याची. हु विल विन द मॅच, सामना जिंकेल कोण, मानवली की कुंदे, कुंदे की मानवली, गोलंदाज विनोद की बॅटर जीतू. एक चेंडू 4 एक बॉल 4 धावा. स्पर्धेतील पहिला उत्कंठावर्धक सामना. एक चेंडू 4 बॅकफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, बॅटची कडा आणि पंचांची अनाउन्समेंट झालेली आहे. सामना जिंकला 3 धाव्याच्या फरकानं टीम भूमी इलेव्हन कुंदेनं. मनपूर्वक अभिनंदन भूमी इलेव्हन कुंदे आणि टफ फॅन हार्ड लक आपण देऊयात टीम ओमसाई मानवीला. आणि चालू सामना समान होतो मॅच सामनावीर हा किताब आपण लगेच जाहीर करूयात. त्या ठिकाणी पुरस्कार आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच सामना.